आपले सरकार राज्यात आले आहे ही भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे कोकणवासियांना गावापर्यंत पोहोचण्यास कुठलेही विघ्ने आले नाही एकनाथ शिंदे यांनी चोख काम बजावलं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येत अनेक चांगले निर्णय घेतले शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान देण्याचा मोठा निर्णय त्यांनी घेतला पोलिसांना पंधरा लाखात घरे जे दिवसरात्र लोकांसाठी काम करतात हा निर्णय जे मागच्या काळात उद्धव ठाकरे अजित पवारांना जमला नाही ते या सरकारनं केले अशा शब्दात माजी मंत्री रामदास कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कौतुक केले आहे महादेव जाणकर यांनी आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले प्रत्येक पक्षाला ऊन सावली असतेच पंकजा मुंडे भाजप सोडणार नाही असं म्हटलं आहे रासपने कॅबिनेट मंत्री पदाची मागणी यापूर्वीच केली असल्याचे जानकर म्हणाले तसा प्रस्ताव देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला असल्याचं सांगितलं पंकजा मुंडे यांच्या पक्ष नाराजीच्या चर्चेवर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली प्रत्येकच पक्षाला ऊन सावली असते गोपीनाथ मुंडे यांचे संपूर्ण आयुष्य भाजपमध्ये गेले आहे पंकजा मुंडे यांनी देखील पक्षासाठी मेहनत घेतली आहे म्हणून त्या भाजप सोडून दुसऱ्या पक्षात जाणार नाहीत असं जाणकर यांनी म्हटलं आहे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकार अनेक योजना चालवत असतात त्यातील एक महत्वाची योजना म्हणजे पीएम किसान योजना पीएम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपयांचा आर्थिक मदत निधी जमा होतो कृषी मंत्री तोमर यांनी घेतलेल्या बैठकीत आज देशातील विविध राज्यांच्या कृषी मंत्र्यांना बोलावून त्यांचं मत जाणून घेण्यात आलं ज्यामध्ये उत्तर प्रदेश महाराष्ट्र उत्तराखंड हरियाणा आंध्र प्रदेश गुजरात छत्तीसगड पंजाब राजस्थान आसाम अरुणाचल प्रदेश इत्यादी राज्यातील कृषी मंत्र्यांनी त्यांचे विचार सदर बैठकीत मांडले या बैठकीदरम्यान योजनेस पात्र असणारा कुठलाही शेतकरी योजनेपासून वंचित राहता कामा नये असे आदेश देण्यात आले तसेच देशभरातील सगळ्या शेतकऱ्यांचा डेटा लवकरात लवकर जमा करून अपडेट करण्याचेही सांगितले आहे बंडखोरीनंतर काय झाडी काय डोंगर या डायलॉगवरून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या शहाजी पाटलांवर युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बोचरी टीका केली आहे पंढरपूरमधील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गणेश इंगोले यांनी ही टीका केली असून महाराष्ट्राचा करमणूक दौरा बंद करण्याचा तसेच पन्नास खोक्यातून हो आधी बायकोला साडी घेऊन देण्याचा सल्ला दिला आहे इंगोले यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा सल्ला दिला असून त्यांची पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे बापू मतदारसंघात लक्ष द्या महाराष्ट्र करमणूक दौरा बंद करा काय दारू काय चकना काय ते पन्नास खोके संबंध कसा ओके बापू तुमच्यासाठी मातोश्रीवर नोकरी भेटेल आम्ही शिवसैनिक तुमची शिफारस करू टक्केवारी घेऊन आधी स्वतःचं घर पूर्ण करा स्वतःच्या बायकोला पन्नास खोक्यातून साडी घेऊन द्या अशी बोचरी टीका करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियात युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेअर केल्या आहेत दिल्ली विधानसभेत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने अठ्ठावन्न मते पडली तर एकही आमदार विरोधात उभा राहिला नाही उपसभापतींसोबत झालेल्या वादानंतर तीन भाजप आमदार विजेंदर गुप्ता अभय वर्मा आणि मोहनसिंग बिशद यांना सभागृहा बाहेर करण्यात आले विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर केजरीवाल म्हणाले की उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या विरोधात खोटा खटला दाखल करण्यात आला होता अरविंद केजरीवाल म्हणाले की आज दिल्लीत भाजपचे ऑपरेशन लोटस अयशस्वी झाले आहे सुमारे दहा राज्यातील आमदार वीस कोटींना विकत घेतले दिल्लीतही चाळीस आमदार खरेदी करण्याचा प्रयत्न झाला वीस कोटी कमी झाले नसते पण इथे कोणी विकले गेले नाही ते म्हणाले की आपचा एक आमदार तुरुंगात एक कॅनडात आणि तिसरा ऑस्ट्रेलियात आहे यानंतरही आमच्या बाजूने अठ्ठावन्न मते पडली आहेत